नमस्कार फ्रेंड्स, सोनम्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. उपवासाचे थालीपीठ कसं बनवायचं हे आज आपण रेसिपीमध्ये पाहणार आहोत. मऊ आणि खुसखुशीत असं हे बनतं. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी शाबूचे तांदूळ एक वाटी मीडियम गॅसवरती आपण हे भाजून घेऊया. थोडे लालसर असे होईपर्यंत भाजायचे आहेत. आता हे आपण काढून घेऊया आणि थोडे थंड करून घ्यायचे. थंड झाल्यानंतर वाटायला घ्यायचे. इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहे. हे पहा, मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतलेलं आहे. अगदी बारीक असे वाटून घ्यायचे. त्यानंतर दोन मध्यम आकाराचे बटाटे मी ते उकडून घेतलेले आहेत. तुम्ही मोठा असेल तर एक बटाटा घातला तरी चालेल. आता हे किसून घेऊया. हे पहा, किसून झालेलं आहे. आता यामध्ये साबुदाण्याचं पीठ घालून घ्या. इथे अर्धी वाटीच साबुदाणा आपण वाटून घेतला होता. त्याचबरोबर राजगिऱ्याचं पीठ भाजून 2 चम्मच घाला. ओल्या नारळाचा किस 2 चमचा. आलं आणि मिरची वाटून 1 चमचा. साखर 1 चमचा. मिरची पावडर 1/2 चमचा. मीठ 1/2 चमचा. साखर तुम्ही अख्खी वापरली तरी चालेल, पावडर नाही वापरली तरी चालेल. आता याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट 2 चमचा घालून घ्या. आणि आता हे सर्व मिश्रण एकजीव असं मळून घेऊया. पाणी याच्यामध्ये अजिबात वापरायचं नाही आहे. हे पहा, अशा पद्धतीने हे मळून घ्या. हे मऊ असं मळलं गेलेलं आहे. आता हे आपण थापून घेऊया. त्यासाठी एक छोटासा गोळा घ्या. हातावरती गोलाकार करून घ्या आणि दोन्ही हाताच्या साह्याने चपटा बनवून घ्या. आणि त्यानंतर थोडंसं तेल लावून कागदावरती आपण हे थापून घेणार आहोत. तुम्हाला जर पीठ इथे घट्ट वाटत असेल तर थोडं पाणी घातलं तरी चालेल. अगदी 1-2 घोटाचं पाणी घालू शकता तुम्ही याच्यामध्ये. हाताच्या साह्याने थापून घ्यायचं आणि कडा दाबून घ्या. हे पहा, अशा पद्धतीने हे थालीपीठ बनवून घ्या. थोडं जाड असं बनवायचं आहे इथे आपण. हे पहा, आता तव्याला तेल लावून घ्या आणि त्यावरती थालीपीठ घालून घ्या. मीडियम गॅसवरती थालीपीठ आपल्याला इथे भाजून घ्यायचं आहे. चौबाजूंनी तेल सोडून पलटी करून घ्या आणि खरपूस छान मस्त असं दोन्ही बाजूंनी भाजून घ्या. हे पहा, बनलेलं आहे. खूप छान मस्त असं, आणि दिवसभर ठेवलं तरी मऊ असे राहतात. हे खायलाही छान आणि करायलाही सोपे. रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा. हेल्दी खा, हेल्दी राहा. बाय बाय.